मी जगदिशाने आपण पाहत आहात एम ए न्यूज महाराष्ट्र एम ए न्यूज महाराष्ट्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत एका बाजूला मोदी सरकार शेतकरी कायद्यावरून दबावतंत्र राबवत असताना शेतकरी कायद्याचा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात आमच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालू नये असे काल सांगितल्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय बाजारपेठांमध्ये गुणवत्तेसंदर्भातील सुधारणा करणाऱ्या आणि खाजगी क्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्या बदलांचे अमेरिका स्वागत करत आहे मात्र शांततापूर्ण मार्गाने होणारे कोणतेही विरोध प्रदर्शनही लोकशाहीची ओळख असल्याचे सांग दोन्ही पक्षांमधील मतभेद हे चर्चेने सोडवले गेले पाहिजेत असेही अमेरिकेने म्हटले आहे केंद्रातील भाजप सरकारने दोन महिन्यापेक्षा शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अमेरिकन पॉप सिंगर रियाने कृषी विरोधी कायद्याबाबत आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा वाढला आहे काल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक जारी करून भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करू नये असा फतवा काढला होता भारत सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यासंदर्भात अमेरिकेने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतामधील शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया देताना शांततापूर्ण मार्गाने होणारे कोणतेही विरोध प्रदर्शन हे लोकशाहीची ओळख असल्याचे मत व्यक्त केले आहे दिल्लीतील आंदोलनस्थळी मंगळवारपर्यंत इंटरनेट बंदी करण्यात आली होती हरियाणातील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट बंदी बुधवारपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर पाच जिल्ह्यांमधील इंटरनेट बंदी गुरुवारीही कायम ठेवण्यात आली आहे हरियाणातही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे मात्र कोणत्याही प्रकारची हिंसा घडू नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून पाच जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे व तसेच आंदोलनस्थळी इंटरनेट सेवेवरील निर्बंध सुरक्षा भिंती आदीद्वारे पोलीस आणि प्रशासनाकडून आंदोलनकारी शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे हा छळ थांबवल्यानंतरच सरकारशी औपचारिक चर्चा करता येईल असे संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे तसेच शेतकरी वर्गातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत सरकारने जनतेच्या हिताचे एकसुदा धड काम केले नाही नोटबंदीपासून आतापर्यंत त्यामुळे हे भाजप सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे